शनिवार को बदलाव समिति के तहत मनपा की परिचारिकाओं और कर्मचारियों की ओर से आंदोलन किया गया। संविधान चौक पर हुए इस आंदोलन के दौरान उन्होंने मांग की कि मनपा द्वारा हमें वेतन नियमित दिया जाए। कोरोना कार्यकाल में परिचारिकाओं और स्वास्थ्य कर्मचारियों की भूमिका सराहनीय रही है। उन्होंने अथक परिश्रम कर लोगों की सहायता की है। हालांकि अब इन परिचारिकाओं और कर्मचारियों को अपनी मांगों को पूरा करने के लिए सड़कों पर उतरना पड़ा है। शनिवार को ऐसा ही कुछ नजारा संविधान चौक पर देखने को मिला। बदलाव समिति के तहत मनपा की परिचारिकाओं और कर्मचारियों की ओर से आंदोलन किया गया। इस दौरान उनका कहना था कि मनपा की ओर से पहले तो उन्हें नियमित तौर पर वेतन दिया गया, लेकिन अब उनकी ओर से कहा जा रहा है कि जिस दिन लसीकरण होगा उस दिन का ही वेतन उन्हें दिया जाएगा, जो कि सरासर अन्याय है। मी डाटा एंट्री ऑपरेटर आहे। आम्ही आजपर्यंत 3 महिने आम्हाला मंथली सॅलरी दिली आहे NMC ने, प्रत्येक सेंटरला, प्रत्येक ऑपरेटरला, प्रत्येक NM GNM स्टाफला, प्रत्येकाला। पण आता ते आम्हाला सर्वांना रिलीविंग ऑर्डर दिलं आणि ते म्हणत आहेत की आता तुम्हाला डेली बेसिसवर काम करावं लागेल, म्हणजे ज्या दिवशी नागपूरमध्ये वॅक्सिनेशन राहील त्या दिवशी तुम्हाला मोबदला दिला जाईल, अन्यथा तुम्हाला घरी बसायचं आहे, त्या दिवशीचे तुम्हाला पैसे मिळणार नाही। आणि आम्ही 3 महिने जे पण काम केलं, आमचं जे काम होतं रजिस्ट्रेशन करायचं ते सोडून आम्ही क्राऊड कंट्रोल पण केला, लोकांच्या शिवा तक्के खाल्ल्या तिथे सेंटरवर। आणि मॅडम आम्हाला सरळ म्हटलं की तुम्हाला तुमचं सेंटर हँडल करायचं आहे, तुमची रिस्पॉन्सिबिलिटी, आणि आम्ही आमची रिस्पॉन्सिबिलिटी हे 3 महिने प्रॉपरपणे प्रामाणिकपणे ही पार पाडली आहे। आणि आता हे म्हणत आहेत की आम्हाला तुम्हाला डेली विजेसवर काम करावं लागेल, अन्यथा तुम्ही सोडू शकता, तर आम्ही करावं का? आणि आम्हाला फ्युचर जॉब सिक्युरिटी काय आहे यामध्ये? आम्ही जे 3 महिने काम केलं आहे त्यामध्ये आम्हाला काय फायदा राहील आमचे फ्युचरमध्ये? आता हे लोक जसे आता आम्हाला रिलीविंग ऑर्डर दिले, फ्युचरमध्ये पण दिलंच आम्हाला, डेली विजेसवर आहो तरी आमची जॉब सिक्युरिटी काय आहे समोर? आम्ही कोणाकडे जायचं मग? सर, आमचे रेग्युलर पेमेंट करायला पाहिजे आहे, जरी आम्हाला रेग्युलर वर्क नाही आहे तरी रेग्युलर आम्हाला पेमेंट पाहिजे आहे। सर, मी एक एप्रिलपासून काम करते आहे इथे, आणि आता मागच्या जून महिन्यापासूनचा आमचा पेमेंट झालेला नाही आहे। आज एक महिना म्हणजे पूर्ण असे 60 डेज झालेले आहे ऑलमोस्ट तरी काम करून, की आम्ही बिनपगारी आतापर्यंत काम करत आहोत। काढलेलं म्हणजे ते म्हणत आहे की तुम्ही आता तुमचा 3 महिन्याचा कॉन्ट्रॅक्ट होता तर आता तुम्ही डेली विजेसवर ज्या दिवशी वॅक्सिनेशन त्या दिवशीचा तुम्हाला मोबदला मिळणार, नर्सेसला 700 रुपये, डाटा एंट्री ऑपरेटरला 500 रुपये आणि मेडिकल ऑफिसरला 1000 रुपये।